नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे तगड्या बंदोबस्तात मतमोजणी. अकोल्यातील मुख्य बसस्थानकात कोरोना नियमांची ऐशी तैशी. राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबेना. बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत सापडला. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अमरावती येथे तगड्या बंदोबस्तात करण्यात येत आहे. यावेळी सरकारी यंत्रणा मतमोजणी करीत असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली. अमरावती येथील विलासनगरातील शासकीय गोदाम येथे मतमोजणी स्थळी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर मतमोजणी सुरू झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात 30,869 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 86.73% आहे. मतमोजणी 2 कक्षात 14 टेबलवर होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा. याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी 1000 मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या तिसऱ्या अशी क्रमशः पसंतीची मते मोजण्यात येतील. दरम्यान मतमोजणीनंतर उद्या शुक्रवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे. अकोल्यातील मुख्य बसस्थानकात प्रवाशी तसेच एसटीचे कर्मचारी कोरोना नियमांची ऐशी तैशी करीत आहेत. विशेष म्हणजे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत काहीच देणे घेणे नसल्याने हे मुख्य बसस्थानक कोरोना संक्रमणास आमंत्रण देणारे ठरत आहे. अकोला जिल्ह्यात सर्वात मोठ्या अकोला आगार क्रमांक 2 मध्ये कोरोना नियमांची पार ऐशी तैशी केली जात आहे. प्रवाशी तर सोडाच, एसटीचे चालक व वाहक तसेच एसटीचे अन्य कर्मचारी, बसस्टँड पोलीस चौकीचे पोलीस हे सुद्धा कोरोना नियम धाब्यावर बसवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे. दिवाळीनंतर परत एकदा कोरोना संक्रमण वाढत आहे, तर दुसरीकडे अकोला बसस्टँडवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी वाढत असून या गर्दीत कोरोना नियमांचे पालनच होत नसून बसस्टँडवरील प्रवाशी आणि वाहक चालक हे मास्कचा वापर करीत नसून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची ऐसी तैसी केली जात आहे. अकोला परिवहन महामंडळाने नो मास्क नो सर्व्हिसचे बोर्ड नुसते शोभेकरिता तर लावले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी सुद्धा बसस्टँडवर करण्यात येत नाही. अशा प्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अजूनही कोणत्याच प्रकारची आगार क्रमांक 2 चे प्रमुखांनी कारवाई केलेली नाही, हे उल्लेखनीय बाब आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. गुरुवारी सकाळी महामार्गावर बोरगाव मंजूनजीक पुन्हा एक अपघात घडला आहे. 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन यामध्ये एक ट्रक पलटी तर दुसरा ट्रक रस्त्याच्या खाली उतरला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. बोरगाव मंजूजवळ मंगळवारी रात्री 3 वाहनांचा अपघात झाला असून यामध्ये 1 जण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा अपघात घडला. 2 ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. यातील एक ट्रक अकोला येथून मूर्तिजापूरकडे तर दुसरा ट्रक मूर्तिजापूर येथून अकोलाकडे येत होता. बोरगाव मंजूजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक होऊन यामध्ये एक ट्रक सडकेच्या खाली उतरला तर दुसरा ट्रक सडकेच्या मध्यभागी पलटी झाला. यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान महामार्गाची दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत, त्यामुळे दुर्घटना वाढल्या आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भेंडी महाल येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला। या प्रकरणी पिंजर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भेंडी काजी शिवारातील एका विहिरीमध्ये भेंडी महाल येथील ओम प्रल्हाद बेलोरकर वय अंदाजे 20 वर्ष या युवकाचा मृतदेह आढळून आला। सदर युवक गेल्या 22 दिवसापासून गायब असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे। तसेच विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा पथक घटनास्थळी दाखल झाले। पथक प्रमुख दीपक सदाफडे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, राहुल जवके, ओम साबळे, मयूर कळसकार, ऋतिक सदाफडे, शिवम वानखळे, यश मा यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला। दरम्यान या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 5 जिल्ह्यातून 81 ते 86% मतदान झाले आहे। याची मतमोजणी होत असून शुक्रवारी निकाल घोषित होणार आहे। या निकालानंतर 26 उमेदवारांना पराजयाचा सामना करावा लागणार आहे। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक निवडणुकीचे मतदान अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मंगळवार 1 डिसेंबर रोजी घेण्यात आले असून यामध्ये 27 उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत। या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार 3 डिसेंबरला करण्यात येत असून 4 डिसेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत। या निकालात 1 उमेदवाराचा जल्लोष तर अन्य 26 उमेदवारांना पराजयाचा धक्का बसणार आहे। यावेळी 5 जिल्ह्यातून 81 ते 86% मतदान झाले आहे। मतमोजणीत 3 ते 4 डिसेंबर हे 2 दिवस चालेल अशी शक्यता आहे। अमरावती शिक्षक मतदारसंघात यावेळी शिक्षकांच्या मागण्यांचा मुद्दा घेऊनच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते। मतगणनेत प्रथम क्रमांकाच्या मताशिवाय द्वितीय, तृतीय व अन्य मते सुद्धा विजयी आकड्यांशी जोडल्या जाणार आहेत, त्यामुळे मतगणनेला उशीर लागणार आहे। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे, त्यामुळे निकाल घोषित करण्यालाही वेळ लागू शकतो असे जाणकारांचे मत आहे। अमरावती येथील विलासनगर स्थित शासकीय गोदामात 14 टेबलवर मतमोजणी करण्यात येत असून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा, याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील। यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी 1000 मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत। या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल। एकूण वैध मताप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमशः पसंतीची मते मोजण्यात येतील। मतमोजणीनंतर गुरुवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे। या निकालात कोण बाजी मारणार याकडे सर्वच शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे। कोरोना संक्रमण काळात सामाजिक कार्यकर्ते मयूर देशमुख यांनी गावागावात जाऊन कोरोनाबाबत जनजागृती केली, तसेच सॅनिटायझर व मास्कचे वितरण केले। कोरोना संक्रमण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या मयूर देशमुख या देवमाणसाने पुन्हा एकदा कोरोनाबाबत जनजागृतीचे अभियान नव्या जोमाने सुरू केले आहे। कोरोना महामारी दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत मयूर देशमुख यांनी आपल्या पित्याच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या 8 महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील गावागावात जाऊन नागरिक तसेच शेतमजुरांना कोरोनाबाबत माहिती देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले, तसेच सॅनिटायझर मास्कचे मोफत वितरण केले। सोबतच पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गनद्वारे नागरिकांची तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे। तसेच शहर वाहतूक पोलीस, सफाई कामगार यांना कोरोना संक्रमण काळात मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले आहे। आता कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता मयूर देशमुख यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे कार्य सुरू केले आहे। कृषी विद्यापीठातील आपली ड्युटी सांभाळून फावल्या वेळात हे कार्य अविरतपणे ते करीत आहेत। निस्वार्थपणे जनसेवा करणाऱ्या मयूर देशमुख यांनी सिटी न्यूजशी बोलताना सर्व नागरिकांना कोरोना व्हायरसपासून बचावाचे आवाहन केले आहे। गेल्या 8 महिन्यापासून आपला संपूर्ण देश कोरोना या महामारीसोबत युद्ध करत आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वीसुद्धा झालेलो आहोत। परंतु आता तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस सुरुवात झालेली आहे आणि गेल्या काही दिवसातला कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढता आहे। अशामध्ये माझे शेतकरी बंधू असतील, मजूरवर्ग असतील, इतर सर्व जनता असेल यांना कळकळीची विनंती आहे की कोणीही कृपया या काळामध्ये दुखणं अंगावर काढू नका। आपल्याला काही सर्दी, खोकला, ताप कुठलेही लक्षण आले तर त्वरित
दवाखान्यामध्ये जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, वैद्यकीय सल्ला घ्या, आणि जोपर्यंत कोरोनावर कुठलीही लस येत नाही तोपर्यंत आपला हा मास्क आहे हीच कोरोनावरची लस आहे, तेव्हा कृपया सर्वांनी मास्क घाला आणि कोरोनाला आपल्या या देशातून कायमचा हद्दपार करा। बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरात पाइपलाइन लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय होत असून नवीन पुलाखाली पाणी साचल्याने या पुलालाही धोका निर्माण झाला आहे। बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा रमजानपूर ते शिंगोली मालवाडा लोणाग्रा हातला सहित आजूबाजूच्या गावांमध्ये जलापूर्ती करण्यासाठी कारंजा रमजानपूर येथून लाखो रुपये खर्चून पाइपलाइन टाकण्यात आली, परंतु ही पाइपलाइन वारंवार क्षतिग्रस्त होत आहे, त्यामुळे या परिसरातील गावांचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे। लिकेज काढण्यासाठी रोज 10 कर्मचारी येतात व काही वेळ थांबून निघून जातात, तसेच हातरुण जवळ देखील पाइपलाइनमधून रोज हजारो लिटर पाणी वाहून जाते। या ठिकाणचा पूल काही दिवसांपूर्वी कोसळला होता, या पुलाचे काम नुकतेच झाले असून या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्यामुळे हा पूल पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे। संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। हातरुण येथून मेहंदी हसन यांचा रिपोर्ट। अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिण जखमी झाले असून वन विभागाने उपचार करून या हरिणाला जीवदान दिले। ही घटना निंबा ते लोहारा फाट्या दरम्यान घडली। बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा ते लोहारा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरिण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। निंबा फाटा रोड हा अत्यंत रहदारीचा असल्याने या मार्गावरील वाहन चालक अत्यंत वेगाने आपली वाहने चालवतात, यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत। अशाच एका अपघातात हरिण गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच अकोला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जखमी हरणाला उरळ येथील रुग्णालयात नेले, त्यानंतर अकोला येथील कृषी विद्यापीठ स्थित पशुवैद्यकीय रुग्णालयात नेऊन जखमी हरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली। सध्या या हरणाला वन विभाग कार्यालयात ठेवण्यात आले असून अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध वन विभागाची टीम घेत आहे। शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या बियाणे योजनेचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले नसल्याने शिवसेनेने कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। अखेर कृषी विभागाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन यावेळी दिले। जिल्हा परिषदेने वर्ष 2019-2020 अंतर्गत सेस फंडातून शेतकऱ्यांना 90% अनुदानावर बीटी बियाणे उपलब्ध करून देण्याची योजना राबविली होती। या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदान राशी जमा झालेली नाही, त्यामुळे शिवसेनेने बुधवारी जिल्हा परिषद कृषी विभाग कार्यालयात धरणा दिला। कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे यांनी कार्यालयात खाली बसून आंदोलनकर्त्यांसोबत याविषयी चर्चा केली। जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी यावेळी सांगितले की शेतकऱ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत 9000 शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणे आवश्यक होते, परंतु आतापर्यंत केवळ 183 शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळाला आहे। दरम्यान आंदोलन करताच 386 शेतकऱ्यांचे चेक तयार करण्यात आले असून उर्वरित 2800 शेतकऱ्यांचे चेक पुढील दिवसात तयार होणार आहेत, तसेच लवकरच वरिष्ठ अधिकारी या संदर्भात बैठक घेऊन उर्वरित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याबाबत प्रयत्न केले जातील, अशी माहिती गोपाल दातकर यांनी दिली। केंद्र सरकारने शेतकरी विरोधात अधिनियम पारित करून शेतकऱ्यांच्या अधिकारांना धक्का दिला आहे। केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात अकोल्यात सांकेतिक उपोषण केले, यामध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। केंद्र सरकारने शेतकरी अधिनियम पारित करून शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात 3 नवीन कायदे पारित केल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनच गंभीर होण्याची शक्यता आहे। ही बाब पाहता नवी दिल्ली येथे विशाल जन आंदोलन केले जात आहे। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी अकोला महानगर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले। शेतकरी अधिनियमात बदल करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे तगड्या बंदोबस्तात मतमोजणी। अकोल्यातील मुख्य बसस्थानकात कोरोना नियमांची ऐशी तैशी। राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबेना। बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत सापडला।
अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। ताजा घडामोडी पाहण्यासाठी RRC च्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा।